नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे क्लासेसतर्फे तुमचे स्वागत. मागील लेक्चरमध्ये पृष्ठ क्रमांक 2 चा अभ्यास केला. तर आता पृष्ठ क्रमांक 2 वरील जो काही प्रश्न आहे त्याचा अभ्यास केला. तर त्या प्रश्नाखालीच दुसरा प्रश्न आहे, धाब्यांच्या घराविषयी माहिती घ्या. आता धाब्यांची घरे कशी असतात मी तुम्हाला सांगितलं. धाब्यांची घरे जी असतात त्या घराच्या भिंती ज्या असतात त्या दगड आणि मातीपासून तयार केलेल्या असतात. आणि धाब्याच्या घराचं जे छप्पर असतं ते छप्पर माती आणि लाकूड पासून तयार केलेलं असतं. आणि धाब्याची घरे ही परंपरागत असतात आणि ही धाब्याची घरे ही ग्रामीण भागातच आढळतात अशी माहिती तुम्ही लिहू शकता. कडधान्य पीक व कमी बजेट यांचा सहसंबंध जोड असाही प्रश्न पृष्ठ क्रमांक 2 वर तुम्हाला आढळेल. तर कमी पर्जन्य आणि कडधान्य, मग जेव्हा विद्यार्थ्यांनी नळदुर्ग सोडले तेव्हा विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दुतर्फा कडधान्य पिके आढळली आणि पावसाचं प्रमाणही कमी आढळलं. मग यावरून तुम्ही सांगू शकता की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी कडधान्य पिके घेतली जातात. उदाहरणार्थ मूग, उडीद अशा प्रकारची कडधान्य पिके घेतली जातात. तर पृष्ठ क्रमांक 2 वर सावित्रीचं जे संभाषण आहे ते आपण सावित्रीचं शिक्षिकेबरोबर झालेलं संभाषण पुन्हा अभ्यासू की मॅडम मला इकडे शेत दिसत आहे. नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिके दिसत होती व कुठेतरी एखादे क्षेत्र ऊसात होत, परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊसच दिसत आहे. नळदुर्ग सोडल्यानंतर झुडपी पिके दिसत होती, कडधान्याची पिके दिसत होती, त्याच्यामागचं कारण काय आहे तर तेथे पावसाचं प्रमाण कमी होतं. पण सोलापूर शहर सोडल्यानंतर कुठेतरी एखादं क्षेत्र ऊसाचं दिसत आहे आणि म्हणजे नाही नळदुर्ग सोडल्यानंतर कुठेतरी एखादं क्षेत्र ऊसाचं दिसत होतं, पण सोलापूर सोडल्यानंतर बरंचसं मोठं क्षेत्र जे आहे ते ऊसाचं दिसत आहे. तर शिक्षिका सावित्रीला म्हणतात, बरोबर आहे, निरीक्षणातून तू अगदी बरोबर सांगितलेलं आहे. नळदुर्ग जेव्हा आपण सोडलं तेव्हा आपल्याला कडधान्य पिके दिसली. कोणती कोणती कडधान्य पिके दिसली आपल्याला? मुगाच मूग, उडीद आणि इतर कडधान्य पिके दिसली. का बरं? कारण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी. आता इकडे सर्वत्र प्रामुख्याने ऊसाचं पीक दिसत आहे. कारण काय असावं? तर सोलापूर शहर सोडल्यानंतर इकडे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे त्याच्या मागचं कारण आहे येथे सिंचनाच्या सोयी सुविधांचं प्रमाण कसं आहे जास्त आहे. मग सावित्री म्हणते, हो मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता समोर एक मोठा जलाशय आपल्याला दिसत आहे. विद्यार्थ्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे की सावित्रीने काय सांगितलं की सोलापूर शहर सोडल्यानंतर आपल्याला एक कालवा दिसला होता आणि आता समोर एक जलाशय आहे. मग शिक्षिकेने इंदापूरजवळ चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्याची सूचना दिलेली आहे. सर्व विद्यार्थी बसमधून उतरलेले आहे आणि शिक्षकाच्या सभोवताली उभे राहिलेले आहे. मग शिक्षिका, तुमच्याकडे नकाशा पहा, त्या दर्शवल्याप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला भीमा नदीमधील उजनी धरणाचा जलाशय दिसतो आणि या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरता होतो. तसेच पिण्याकरता होतो, विद्युत निर्मिती करता होतो, मासेमारी करता होतो, सिंचनाच्या सुविधेसाठी होतो इत्यादी अशा प्रकारे धरणाच्या पाण्याचे उपयोग केला जातो हे शिक्षिकेने विद्यार्थ्यांना समजून सांगितलेलं आहे. मग आता सावित्रीने सांगितलं कालवा दिसला. कालवा कुठे असतो? ज्या क्षेत्रात धरण परिसर आहे त्या ठिकाणी धरणाला लागून कालवे काढले जातात. कालवे काढले जातात म्हणजे धरणाला लागून छोटे छोटे पाट काढले जातात. कशासाठी हे पाट काढले जातात? तर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी हे पाट किंवा कालवे काढले जातात. मग पुढे गेल्यानंतर इंदापूरजवळ रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवायला सांगितली आणि त्या ठिकाणी त्याच्या मागचं कारण होतं की तेथे मोठा जलाशय होता, भीमा नदीवर बांधलेलं ते धरण होतं. मग त्या धरणाच्या पाण्याचे उपयोग काय काय होतात हे विद्यार्थ्यांना शिक्षिकेने समजून सांगितलेलं आहे. मग त्यावर आपल्याला एक प्रश्नही दिलेला आहे.
पाठ्यपुस्तकाच्या उजव्या बाजूला की बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा. मग धरणाचा उपयोग कशा कशासाठी होतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धरणाच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होतो, वीज निर्मितीसाठी होतो, अंतर्गत जलवाहतुकीसाठी होतो, पर्यावरणासाठी सुटलेला आहे, पर्यटनासाठी होतो, तसेच मासेमारीसाठी केला जातो, सिंचनासाठी केला जातो, असं या ठिकाणी बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती घ्या असा प्रश्न जर विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्ड परीक्षेला विचारला गेला तर त्यावेळेस तुम्हाला तो त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. मी पुन्हा एकदा समजून सांगते, बहुउद्देशीय धरण प्रकल्प हा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर कसं असेल. धरणाच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जातो, शेतीसाठी केला जातो, जलसिंचनासाठी केला जातो, पर्यटनासाठी केला जातो, अंतर्गत जलवाहतुकीसाठी केला जातो, मासेमारी करण्यासाठी केला जातो आणि विद्युत निर्मितीसाठी केला जातो. हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचंय. मग आता पुढची विद्यार्थिनी आहे पूजा. मग तिथे मॅडम, मग काही विद्यार्थ्यांनी या परिसरात छायाचित्र घेतली, मग क्षेत्रभेटीच्या दरम्यान जी काही माहिती मिळवायची आहे त्यासाठी छायाचित्र सुद्धा आवश्यक आहे. विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसलेले आहे आणि विद्यार्थ्यांचा पुढचा प्रवास आता सुरू झालेला आहे. पूजा मॅडम, हा भाग मैदानी दिसत आहे. पूजा या विद्यार्थिनीने आपल्या निरीक्षणातून शिक्षिकेला ही माहिती दिली. मग शिक्षिका काय म्हणतात, हो आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. हा जो भाग आहे त्याला काय म्हणतात, दख्खनचे पठार. जसजसे आपण पश्चिमेकडे जाऊ म्हणजे कुठे, सह्याद्री पर्वतरांगेकडे किंवा पश्चिम घाटाकडे जाऊ, तसतसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेमध्ये आणखी बदल पाहायला मिळतील. तर तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला दिसणारी जी भूरचना आहे तिचं तुम्ही निरीक्षण करा, दिसणाऱ्या ज्या वनस्पती आहे त्यांचं तुम्ही निरीक्षण करा आणि मला सांगा, असं शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सूचना दिली. काही तासांच्या प्रवासानंतर गाडीने हडपसर पासून मुख्य रस्ता सोडला व ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी हॉटेल्स होती. तेथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचे जेवण करून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिकांनी त्या ठिकाणी विश्रांती घेतली. आता नजमा ही विद्यार्थिनी शिक्षिकेला काय सांगते बरं, तर विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे की जेव्हा आपण मिळत होतो जवळ होतो तो जो परिसर होता त्या परिसरामध्ये बोरीची झाडे होती, बाबळीची झाडे होती, तसंच या हा जो परिसर आहे इथे वृक्षांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे बोरी बाबळीची झाडे आहे हे असं नजमा शिक्षिकेला सांगायचं आहे. म्हणजे तिथे कोणती झुडपे आहे, काटेरी झुडपे. आणि काटेरी वनस्पती कुठे आढळतात हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं तर त्या ठिकाणी काटेरी झुडपे आढळतात. मग पावसाचं प्रमाण कुठे होतं कमी, नळपूर्ण सोडल्यानंतर जे काही विद्यार्थ्यांना क्षेत्र लागलं तिथे अशा काटेरी वनस्पती आढळतात, त्यावर असं समजतं की तिथे पावसाचं प्रमाण कमी होतं. पण ज्या ठिकाणी ते सिंहगडाच्या पायथ्याशी ते आले आणि तेथे थांबले तेव्हा वृक्षांचं प्रमाण जास्त होतं हे त्यांना निरीक्षणातून दिसत होतं. मग शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणतात, छान, अगदी छान तुम्ही निरीक्षण केलं आणि निरीक्षणातून मला तुम्ही या ठिकाणी समजूनही सांगितलं की कशा प्रकारच्या वनस्पती होत्या. मग शिक्षिका विद्यार्थ्यांना सांगतात, नळदुर्ग ओलांडलं तेव्हा जो प्रदेश आपल्याला लागला तो नीम ओसा होता, म्हणून तिथे काटेरी झुडपे आढळली. आता वनस्पतींच्या आणि या ठिकाणी आपल्याला जी काही तुम्हाला वृक्षांचं प्रमाण, हिरव्यागार वृक्षांचं प्रमाण जास्त दिसत आहे, यावरून येथे पावसाचं प्रमाण सिंहगडाच्या पायथ्याशी जास्त आहे. मग वनस्पतीच्या प्रकारामध्ये होणारा हा जो बदल आहे त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. आता आपण सिंहगडाच्या पायथ्याशी कोणती कोणती वृक्ष पाहत आहोत, अंजन आहे, वड आहे, पिंपळ आहे,
आपल्याला नोन वही पेन पेन्सिल दुर्बीन कॅमेरा टोपी नकाशा पाण्याची बाटली इतकं साहित्य घ्या. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि कपड्याची जी बॅग असेल व इतर साहित्य जे असेल ते तुम्ही गाडीमध्ये ठेवले. पृष्ठ क्रमांक 3 वरील जे काही शिक्षिका आणि विद्यार्थिनी विद्यार्थ्यांमध्ये झालेलं जे संभाषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवलेलं आहे आणि त्याच्यावर येणारा जो काही प्रश्न आहे तो प्रश्नही मी तुम्हाला एक प्रश्न समजून सांगितलेला आहे. तर आता दुसरा प्रश्न जो आहे तो सांगते. पर्जन्यमानातील फरक जो आहे तो वनस्पतीवरून समजतो का? हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रश्न क्रमांक एसएससी बोर्ड परीक्षेला प्रश्न क्रमांक 2 मध्ये योग्य अयोग्य विधान ओळखा. जर विधान योग्य असेल तर तसं लिहा आणि विधान जर अयोग्य असेल तर का अयोग्य आहे त्याचं स्पष्टीकरण द्या असं असा प्रश्न तुम्हाला एसएससी बोर्ड परीक्षेला विचारला जातो. तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो का? तर या ठिकाणी तुम्ही उत्तर काय लिहायचं आहे तर पर्जन्यमानातील फरक हा वनस्पतीवरून समजतो हे विधान बरोबर आहे किंवा हे विधान योग्य आहे. मग कशावरनं आपण हे उत्तर दिलेलं आहे? तर नळदुर्ग सोडल्यानंतर काटेरी झुडपी या ठिकाणी वनस्पती आपल्याला आढळली आहे. कारण तो नीम ओसाड प्रदेश होता तेथे तो नीम ओसाड प्रदेश का होता तर तेथे पावसाचं प्रमाण कमी होतं आणि तेथे पावसाचं प्रमाण कमी होतं म्हणून त्या ठिकाणी काटेरी झुडपे आलेली होती. आणि सोलापूर शहर सोडलं सिंहगडाच्या पायथ्याशी आले तिथे हिरवीगार वृक्ष दिसले. त्याच्या मागचं कारण का? तिथे पर्जन्याचं प्रमाण जास्त होतं म्हणून तेथे हिरवीगार वृक्ष आढळले. मग वनस्पतींवरून पर्जन्यमानातील फरक आढळतो हे विधान बरोबर आहे. जिथे पर्जन्यमान कमी आहे तिथे काटेरी झुडपी वने आढळतात आणि जिथे पर्जन्यमान जास्त आहे ते हिरवीगार वृक्ष आढळतात. त्यामुळे हे विधान कसं आहे? योग्य आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. अजून पुढचा प्रश्न त्यांनी कसा विचारलेला आहे? पर्जन्यमानातील फरक जो आहे तो आणखी कशावरून लक्षात येतो असा प्रश्न. मग वनस्पतीवरून लक्षात येतो हे आपण पाहिलं. त्याचबरोबर घरांवरून घरांच्या रचनेवरून लक्षात येतो. तेथील लोकांच्या अन्न पदार्थांवरून लक्षात येतो. तेथील लोकांच्या पोशाखावरून पर्जन्यमानातील फरक लक्षात येतो. आता कोकण हा जो परिसर आहे तेथे उतरत्या चक्राची घरे आढळतात. का बरं बरं? कारण तेथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या घरांची रचना जी असते ती उतरत्या चक्रांची असते. समजा मराठवाडा हा भाग आहे तेथे जे हवामान आहे ते उष्ण आहे. पर्जन्यमानाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. त्यामुळे तेथील लोकांचे जे काही कपडे असतात ते कशा प्रकारचे असतात? सुती. म्हणजे पर्जन्यमानातील फरक जसा वनस्पतीवर आढळतो तसाच तो पोशाखावर नाही आढळतो, घरांच्या रचनेवर नाही आढळतो, लोकांच्या आहारावर नाही आढळतो. मग विद्यार्थी मित्रांनो पृष्ठ क्रमांक 3 आपण अभ्यासलेले आहे. पृष्ठ क्रमांक 4 आपण पुढील लेक्चरला अभ्यासू. धन्यवाद.